कोरेगावच्या मैदानात आलाय, गुलाल करूनच गेलाय. हे जे क्षेत्र चाललंय ना, एकदम बालिश असल्यासारखं चाललंय. स्टँडर्ड लेवल काहीच नाही, स्टँडर्ड लेवलच नाही. कधी कधी आमच्या सारख्याला बी असं वाटतं की नको हा खेळ. छोटा लक्ष या दरा ना, मग दरा मा उतरून फेकल की. आता पाच टूर चालू आहे, आता आजच्या तारखेला पाच टूर चालू आणि तू त्याचा मालक आहे आणि मैदानात फिरतोय. काही दिसत नसल्यामुळं, काही दिसत नसल्यामुळं थोडं सगळ्याच गाड्या फॉल झाल्या. बलमा आणि बावरीची गाडी ड्रायव्हर आहे तर प्रसन्न आहे. आता गाडी गेली कुठली बसली? बलमन बावरे. बलमन बावरे बसले. आणि तुमचे कुठले आणले? नाचा आणलाय. नाचा आणलाय. आणि सरदार? सरदार नाही, चार तारखेला. सरदार चारला. निशान पण आहे काय? निशान आलाय. किती वेळा गाठात आहे निशान? चौथ्या. चौथ्या. आणि जोडीला कोण आहे? भय्याकरांचा लक्ष. भय्याकरांचा लक्ष. आदत का दुसरा? आदत आहे. आदत आहे का? आदत आहे. आज दाखवतोय लगेच. हे ड्रायव्हर सांग, जुना ड्रायव्हर आहे तर बरं का? ड्रायव्हर लय दिवस झालं पळवत. हा सलगरी बैल 35 वर्ष झाली. 35 वर्ष सलगरी बैल पळवाय आवडतात. हा सलगरी बैल एक नंबर पाहिजे. एक नंबर बैल. हा त्याला वरत्या करायचं म्हणलं तर सलगरीनेच करायचं. सलगरीने का? सलगरीनेच वरत्या करायचं. आता हे कुठली बैल आहे? खरसुंडीचे बारवाली. खरसुंडीचं बारवाल्याच्या सलगरीचीच आहे ती बैल. दोन्ही लय वर्ष झालं तुम्ही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली त्यांच्याकडे. 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली खरसुंडीवाल्यांच्या बारवाल्यांची बैल. 30 वर्ष झाली मी त्यांच्या. त्यांचा मोठा बैल एक होऊन गेला. बाब्या 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 खरसुंडीचा बाब्या. खरसुंडीचा बाब्या त्यांची बैल. दोन्ही दोन्ही घरची आहे. ती घरची गाडी. आदत वासरू. आदत वासरू जुनं हिंद केसरी ड्रायव्हर आहे. नाव सांगा, नाव विसरलं तुमचं. संजय ड्रायव्हर वाळू. संजय ड्रायव्हर वाळूंच. संजय ड्रायव्हर उरुळे कांचनचे. उरुळे कांचनचं बावले चांगले चांगले लकटाला मारलंय. बावले जाईल त्या मैदानात. इथे गटपास तरीच गटपास शिवाय घरी. आता किती वेळ गटात आहे? तिसऱ्या गटात. आता तास आहे मग गट तुम्हाला. बघूया की मग तुम्ही जाईल तिथे गटपास. त्या मैदानात गटपास करते ही गाडी. आज बघू. आज उलट्या खांदा होईल. त्याचा डावा खांदा. डावा खांदा फिट. डावा खांदी त्याला उजव्या खांदी कुठला बी बैल टाका. खालून वर पर्यंत एकर करून असतो. आता ते वासरू कुठलं आहे? वासरू मुळशीतलं आहे. मुळशीतला आहे बाजी. मुळशीचा बाजी. पाच टॉपचा ड्रायव्हर गाडीच्या बाजून आहेत. गाडी एक नंबर. गाडीच एक नंबर. छोट्या ड्रायव्हर, शुभम ड्रायव्हर, बबलू ड्रायव्हर, जीवन ड्रायव्हर, अच्युत ड्रायव्हर, माग विशाल ड्रायव्हर. माग विशाल ड्रायव्हर आहेत. हा सहा ड्रायव्हर आहेत. मला लागलं हसून नाही. प्रत्येक मैदानात असता तुम्ही. धन्यवाद, आभारी आहे. एवढंच काय काय विकताव? लेमन गोळी, चिक्की, शेंगदाणे, बिसलेरी, काकडी. दिवसभर फिरून बसायचं नाही? बसायचं नाही, कारण मी नॅशनल लेवल मॅरेथॉन रनर प्लेयर आहे. शारीरिक क्षमता चांगली आहे. मेंदूला काम, शरीराला व्यायाम आणि चांगलं इन्कम उत्पन्न हा एवढाच माध्यम आहे आमचं. आता हे किती विकणार? किती सेल होतं? दिवसभरात 2000 रुपये कमवतो, जास्त नाही, फक्त 2000. आणि जिथं कुठं मैदान असेल तिथं जायचं? हो. आणि इतरही माझे बरेच व्यवसाय आहे. चॉकलेट एजन्सी आहे, आठवडी बाजार गृहोपयोगी वस्तू आहे, आणि आपण सायकॅट्रिस्ट, फॅमिली काउन्सिलर, मोर ऑल्सो माय बिझनेस जॉब्स. मैदानात फिरून व्यवसाय करणार तुम्ही एकटंच दिसतं मला. माझ्यासारखे अनेक आहेत, पण माझ्या एवढी कार्यक्षमता असणारे एखादं कुणीच नाही. मी एकटाच एकमेवच आहे. कारण मी बघलता तुम्ही फिरतच असता. हो, कारण मी नॅशनल मॅरेथॉन रनर निर्व्यसनी आहे, त्यामुळे माझी शारीरिक क्षमता चांगली आहे. माझे आजोबा आर्मीमध्ये हॉकी प्लेअर होते, ते इंग्रजांना हॉकी शिकवत होते, त्यामुळे अनुवांशिक छान आहे माझं.
आणि तुम्ही आमचा जो इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभारी आहोत. झाला गड्याचा नाही आता सातव्यात आहे. सातव्यात आहे एकदम देख नवा सुरू आहे ना हंबारतो गेलो तुझं वासरू वासरू हंबारतोय तुझं बेट निघला का नाही किती वेळा पाच झाला हा गट पाच झाला बघू बर पळालाय म्हणतोय हा झाला की पाच तीन मध्ये कोण होता त्या जोडीला हा वडकेकरांचा तो हि लय वळ वळ करत होत सुट्टीला दांड्याच्या खाली घुसत होता शिंग बारीक असल्या मग सांग चांगलं पाहलो वासरू बासट बासट मल्हार आणि ह्यो कोण हा बाब्या गट झाला का अकराव्यात आहे मग पार्टी चालली म्हटलं गट बीट पास करून आला काय सगळी बिन जेवता आल्या मग नाश्ता करून घ्यायचा लेट आहे ना किती वेळात निघले अकराव्यात सात नंबर दास अजून टाइम आहे तर मग तोपर्यंत नाश्ता करून घ्यावा दुसरा मोठा बैल हा जात बघा आणखीन विश्वास नसला तर मुंबई वाल्यांचा बैल आहे मारका नाही दुसरा त्यांचं नाव आहे आहे का दुसरा हा दुसरा ऐकती बाकासूर बसला बसला बाकास एकदा गोशाळा या की जंडेश्वरच्या पायथ्याला गोशाळा आहे जंडेश्वर गोशाळा चाळीस एक गायी देशी गायी तिथं जंडेश्वर संस्थांच्या गायी आहेत त्या धनंजयगिरी बाबांच्या गायी आहेत सगळ्या त्या तिथं या देशी गायी म्हणजे खेदार गोवंश कसा जपला जातो ना ते तुम्हाला ती पाहायला मिळत ओके एक दिवस व्हिडिओ बनवू हो हो व्हिडिओ बनवूया त्याच्या दिवशी आलं तर चालतील आपली दिंडी जाते त्या टायमाला पाहण्याची तुम्ही बिझी असताना मला मोकळ्या टायमिंगला तिथं तुम्हाला हे करायला पाहिजे अक्षय मोरे गोडवली यांचा बलमा गट पास आहे पहिल्याच गटात दुसऱ्या गटात हा दुसऱ्या गटात गट पास आबाय ना आपल्याला एक म्हणजे तुमची व्हिडिओ म्हणा अजून म्हणजे बोधगे साहेबांची सगळ्यांची मिळून तिथून पुढे कसं मैदानं झाली पाहिजेत आणि काय त्याची नियमावली म्हणा नाही तर काय नियोजन असलं पाहिजे आता आमची पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांबरोबर तीच चर्चा चालली की मैदानं पण झाली पाहिजे ना मैदानं रितशीर झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण परत आता जी एसओपी जाहीर झाली बघा ते एसओपीमध्ये फक्त यात्रा जत्रांनाच परवानगी द्यावी असं त्यांनी अध्यादेश सांस्कृतिक परंपरा आणि परंपरा कुठल्या देवाची यात्रा बंद करता का दोन मिनिट जत्रा असेल तरच ती परवानगी द्यावी असं शासनाचं म्हणणं आहे आणि पूर्ण अधिकार कलेक्टरला दिले आहेत ते आणि कलेक्टरने त्याची शहानिशा करूनच यात्रा जत्रांची ती काय असेल ती परवानगी द्यायची तर त्या संदर्भात थोडंसं आपण मोवाळ भूमिका घेतली तरी पण आयोजकांवरती काही बंधनं करायची आमच्या डोक्यात कारण आयोजकांनी बी काय केलं यात्रा जत्रा निमित्त समजा मैदान होतात ही ठीक आहे काही लोक कोण पुण्यतिथी निमित्त कोण वाढदिवसानिमित्त भरवतात काही लोक मैदानं चांगले करतात पण काही लोक धंदा करायला लागले याच्यावर त्यांना ते कळायला लागलं की बाबा प्रवेश फी एवढी ठेवली आठ निकट पळवला की एवढे पैसे जमा होतात मग भले गटाला आपण बक्षीस वाटलं तरी आपल्याला 10,000 रुपये शिल्लक राहतात ही गणितं सगळी लोक करायला लागले काय अरे ह्या गणितांना कुठंतरी आळा बसावं म्हणून काहीतरी एक नियमावली करायची आणि त्याच्यासाठी टायमिंगचं एक अंधाराचं बैल न पळवणे वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा लाईटीची व्यवस्था करणे संयोजकांनी तर उशीर होणार असेल तर लाईटीची व्यवस्था समजा आता आपण बाळवणीला बघितलं लाईटीची व्यवस्था चांगली होती कर्जतची लाईटीची व्यवस्था फलटनची एक किती तर समजा 9 वाजले तरी काय फरक नाही पडला असं असेल तर समजा अंधारा झाल्यानंतर पळवलं तर ठीक आहे तरी पण प्रॉब्लेम असा येतोय की गाड्या बाहेर गेल्यानंतर अंधारात जातात लागालागी होती धडकाधडकी होती त्याच्या संदर्भात एक आता बघू आम्ही जे आपले पशुसंवर्धनची
त्या केसमध्ये जी काम करणारी जी कोर टीम होती ना त्यांची ना आमची चर्चा चालली की ह्या गोष्टी अस्तित्वात ग्राउंड लेवलला कसे आणल्या पाहिजे, कारण वेगळंच वळण लागून गेलं ह्या बंदीमध्ये आणि याचं व्यवसायीकरण जास्त झाल्यासारखं वाटायला लागलं. आता आहे ना बा, हे जे क्षेत्र चाललंय ना हे एकदम बालिश असल्यासारखं चाललंय, स्टँडर्ड लेवल काहीच नाही, स्टँडर्ड लेवलच नाही. कधी कधी आमच्या सारख्याला बी असं वाटतं की नको हा खेळ, मैदानावर जायचा उल्हासच कमी झाला. ओळखीचा पक्ष आहे ना व्हाईट गोल्ड, ओळखीचा पक्ष 9 नंबर गटात गट पास आहे. वाकी सरचा एकटा दुसरा झाला, गट झाला का लागला नाही? वाकी सरचा एकटा आदत मध्ये पोशेगावला गुलाल केलाय. ओपनच्या मैदानात गट झाला मग पास झाला नाही? पास नाही का, किती नंबरला उतरले? 2 नंबरला. ही दोन्हीच पाहिले, ही दोन्ही पाहिले बारके वासरा इथे, तरी बी 2 ला उतरले. मग गोठाला कसली चांगली पाळाली की मग ऐक ना, एवढी बारके वासर 2 नंबरला उतरले ते आदत न. ओळखीचा पक्ष पहिल्या गटात गट पास. काय नाव याच? सासवडचा सोन्या. सासवडचा सोन्या, तोंडवलीचा भाजी. गट नाही झाला अजून. ए पाहुणे, आम्ही भाजीच ही घेतलं, तुम्ही कोण येणार? पाहुणे आहेत आपलं, ते पाहुणे आहेत. फोडणार मग आता पाहुणे आले तर? हा फोडा की का, नुसतं केसरच दाखवा आम्हाला. हा मग फोडा की, किती गटात आहे? निघलीच ना अजून. शिंग वाकड का झाले? ते जरा बैल सुटल्यानंतर हे झालेलं, झुज लागली तर झुजत जरा मोडलं बैलांना, दुसरं मारून आली, डबल जॉईंट करून व्यवस्थित बसलो. मग ते जॉईंट केलं तुम्ही? होतं जॉईंट? आता ओके झालं, दिसेल का ते कसं झालंय? ते शिंग जॉईंट केलंय भाजीच, असं मोडलेलं. हा ते आता क्लिअर झालंय, थोडी लेवल बी घेतली, त्यामुळे शिंग खाली गेली नाही. वाघेरीचा बादल गटपास झाला? गट झाला का? नाही निघली. नाही निघली किती? 23 मध्ये. आबांचा बावऱ्या बसलाय, गटपास झालेला आहे. बलमा बर आहे, बावऱ्यात दुसरा बैल आहे. बुलेट पक्के आज हे जी कोण बसतंय बघूया बुलेटवर. गौतम भायांचा सर्जा आणि गौतम भायांचा छकडा खास सर्जासाठी आणलेला आहे. पास झाला? 11 मध्ये गटपास आहे. शंभू 47 शिवरी, शिवरीचा शंभू गटपास. पाणी करा आता मग. नवव्या गटात गटपास आहे. काय नाव आहे? आमदार. आमदार नाव भारे. आमदार कुठला? आमदारच आहे. गारळेवाडी आणि लेंगरे. गारळेवाडी आणि लेंगऱ्याचा डॉलर हा डॉलर आहे. फायनल केलाय कुठं? केलाय. कुठं? तांब्यात. तांब्याचा फायनल आहे. नाही कोरेगावचा. नाही तो कोरेगावचा आहे पहिला. शिव कोरेगावचा कुठला? आता किती फायनल आहेत? आमच्या दुसरा फायनल. 2 फायनल झालं. दोन फायनल. मालेगाववरून बैल आले ते? हो मालेगाववर. किती किलोमीटर आहे इथून? 500 किलोमीटर. 500 किलोमीटर आले. बर, घरचा साजी आपला. तिने एका मालकाची? हो एका मालक. ही घरची गाडी कुठली पडली? आता आता जसं आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून आलोय ना, 4 ठिकाणी आलो, 4 ठिकाणी गुलालातच गाडी राहिली. ही घरची गाडी ओपनला. ओपनला ही घरची. बादल आणि बलमा. बादल आणि बलमा. आता ही आता हीच पाहिली का? नाही आता यो दबंग मध्ये पैरा केला याचा बादलचा आणि बलमाचा बापू दणड त्यांच्या बैलात आहे. ह्याचा गट झाला का? हो याचा गट पास झाला. आता त्याला बाकी आहे, तो अजून पाळायचा बाकी पळवायचा. आणि हे वासरू त्याला आता ते पैरा नव्हतं मिळाला याला. हा हा, अजून पैरा नाही मिळाला. पैरा त्यामुळे बिनजोडचा बादशाह वजीर 8 गटात गट पास आहे.
अन्ना वय किती इलेज 14-15 वर्ष आता मैदानात हे जेवढ आहे का नाही पण गट पास केलेला तर अजिबात हे सगळ्यात वयस्कर गट पास केलेला बैल आहे जामकरांचा शिवा चित्रा केला रणवीर चकडा नवीन आहे चकडा का पहिलाच दिवस आहे का चकड्याचा अजून चकडा पळाल नाही रणवीरचाच आहे का हो आज शुभारंभ आहे याचा नारळ बिरळ काय फोडला ना फोडून मग घरीच फोडला एखादा अवयव बांधला मारत नाही मारत कोणालाच कोणालाच नाही लंपी झाला होता का लंपी झाला जाव पुढे नाही काय करत जाव बिंदा जाव अरे खरंच घे काय नाही करत मग त्याला मारायचं माहितीच नाही माहिती कसं मारते ते माहिती नाही त्याला सय सर वासरा आणली आज तुम्ही हा तुम्ही येणार आहे म्हटलं चला आपलं 10 किलोमीटरवर गाव आहे चला म्हणलं आज रविवार सुट्टी होती सरांना पण नाद लागला देशी गोवंश टिकला पाहिजे रुजला पाहिजे या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू आहेत आपले चालू आहे चला म्हटलं घेऊन जाऊ आज दोन आणली हो दोन आणली एक सफेद आहे एक काळा आहे ह्याचा झाला गट हो झाला की कशी पाहिला अतिशय सुंदर आज पहिलंच मैदान पहिल्याच मैदान पहिल्याच मैदान कडण होती कडण पाहिली हो कडण पाहिली किती नंबरला उतरले 3 नंबरला उतरले 3 नंबरला उतरले 3 नंबरला उतरले सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या आज हा पहिलंच मैदान आणि कडण गाडी आणि 3 नंबरला उतरले खुश आहे खुश 1 नंबर आज अन्याने आपलं फेडलं पैसे आज फेडलं हो बस समाधान वाटत पहिल्यांदाच आणलं मैदानात हो पहिल्यांदा मग पळवला गेला नाही ह्याला पळवलं नाही नुसता बघायला आपलं सिस्टीम 2-2 वासरं पळवायला परवडली पाहिजे तू 2,500 रुपये प्रवेश फी हा समजा एखादा बैल घातला तर आज त्या बैलाचं भाडं द्यावं लागतंय हा 7,500 रुपये भाडं ड्रायव्हर आला म्हणजे आजच्या मैदानाचा खर्च साधारणपणे 11-12 हजार मग 2-2 पळवून चालत नाही म्हणजे ते वासरू पळवाय तुम्हाला 11,000 खर्च आला हो 7,000 रुपये आम्हाला येणाऱ्या बैलासाठी हा 2,500 रुपये प्रवेश फी आणि ड्रायव्हर काय घेत नाहीत पण नेहमी ड्रायव्हर पळवतो चप आणायला तरी द्यावं लागतंय त्याच्या आणि पुन्हा तुमच्या गाडीचा खर्च खर्च 12,000 रुपये आजचा खर्च पण अण्णा समाधान कर 12,000 करणार ते 100% आहे ना हो हो गॅरंटी हे जर फेरं झाले ते का हो फेरं झालेत घोड्यावर घोड्यावर हो किती झालं 4 फेरं झालेत झालं मैदानात फक्त पळवलं नाही म्हणजे पहिल्यांदा अण्णाला सेट करायचा आणि नंतर ह्याला 81-81 रायफल गटपास आहे साहेब निशांत जवळजवळ कोरेगावच्या मैदानात आलाय गुलाल करूनच गेलाय म्हणजे ह्याला लक्की आहे मैदाने मैदान लक्की म्हणण्यापेक्षा मैदान म्हणजे जसं ह्या बैलांच्यासाठी म्हणजे मातीचं किंवा मवानी जास्त पल्ल्याचं रान आहे त्यामुळे त्यासनी पळायला बरं पडतं आणि रान पळायला चांगलं असल्यामुळे त्याला स्पीड पण लावता येते आणि एक नशीब पण म्हणा कारण ह्या खेळात नशिबाला जास्त महत्त्व 3 फेऱ्याला नशिबाला महत्त्व आहे हे तुम्ही मान्य करता मान्य काय मी काय सगळ्याच बैलगाडीवाल्यांना मान्य केलं पाहिजे आणि मग ह्याला जसं पाहिजे तसं हे मैदान आहे हा म्हणजे मारबीर लागत नाही पायाला पळायला रान मऊ आहे आणि रान पल्ल्याचं आहे खालनं जरा बैल कमी पळतो आपण शॉर्ट पल्ला असला की मग एवढं स्पीड लागत नाही पुढं रान असल्यामुळं पळायला जमतं बैलाला बऱ्यापैकी किती गुलाल झालं आतापर्यंत 6 झालं आता ह्यो 7वं मैदान आहे ह्याच्या अगोदर 6 गुलाल आहेत आणि हे 7वं मैदान त्यातले मला वाटतं आदतची 3 असतील आणि ओपनची 3 हे तर हिंद केसरी झाला आहे हो हिंद केसरी 2 वेळा आणि एखादा ते सुवर्ण केसरीचं मैदान झालं ते हे सगळे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत हे सगळं माझ्या मागं फिरतात कोण कोण कुठलं कुठलं आहे सांगावं 5 जण कुठलाय आणि तुम्ही कुठलाय रहिमतपूर भारी आहे वास खेळणार का म्हणा तुम्ही हो ओळखलं हो सबस्क्रायबर आहे तुमचं आहे ना बघू मग इकडे बघू गाय घ्यायची आहे गाय घ्यायची घरी मग ती कोण बघणार
वडील बघतील ना वडिलांना आराम करू दे की आता मात्र पण आम्ही बघतो वडील बघतो साहेब तू बॅग घेऊन फिरणार आणि वडिलांना काय राखायचा नाही आपलं काम आहे लॅपटॉप आहे त्यामुळे काम लॅपटॉप घेऊन फिरतोय मैदानात का बर काय आहे ना आपलं काय काय काम आहे सांग टूरची कंपनी माझी कंपनी हां टूरची हां टूर करतो ऑर्गनाइज नॉर्थ मध्ये साऊथ मध्ये अख्ख्या भारतात भारताच्या बाहेर पण दोन्हीकडे करतो आता किती टूर चालू आहेत आता पाच टूर चालू आहेत आता आजच्या तारखेला आजच्या तारखेला पाच टूर चालू आणि तो त्याचा मालक आहे आणि मैदानात फिरतोय मग ती एवढी लोक कोण मॅनेज करतय मग केले सगळे मॅनेज मॅनेज करणंच हे झालं पोचलो इथे असं ना बैल वागतोय का छोटा लक्ष या ना मग धरा उचलून फेकल की धरा असल मार का बैल धरा तुम्ही मारत नाही की तुम्हाला बाकीच्यांना मारणार मला मारले तर खायला कोण घालणार त्याला तर मराठात एकच माणूस राहिला बघ त्याला हे माहित आहे ह्याला मारले खाय कोण घालणार कोणच नाही तर परवाद अजून किती वर्ष पळेल काका अजून नाही पळवतच नाही त्याला मी हा आपला व्यायाम गुडघेचा फेरा टाकायचा त्याला पळवायचा बंदच केलाय फक्त व्यायाम असावा म्हणून व्यायाम काय घरी बांधून त्याचं गुडघे सुचणार त्या विषयी आपली व्यायाम त्याला मी त्रास होतो छोटा लक्ष खुराक काय होता याला खुराक सात प्रकारचे डाळे आहेत त्याला सात प्रकारच्या डाळ येते आता मजा घेताय काय व्हिडिओज व्हिडिओज ना फक्त ना लवकर फक्त हे करा टाका म्हणजे ना तुम्ही सात दिवस आठ दिवस दहा दिवस लावताय लोकांचे नाही लोकांचं लोक थांबतात ती बघायला की कधी टाकताय कधी हे करताय ना म्हणून लवकर फक्त टाका व्हिडिओ तुम्ही चॅनल वरती होतंय काय माहितीये का म्हणजे आपण वन मॅन आहे घरची कामं पण घरची कामं महत्वाची असतात त्याच्यातून मग ही आवड आहे ही काय माहितीये का आपलं प्रोफेशनल म्हणजे नाही आवड म्हणून आणि हे ह्यातून काय कमवायचं आहे म्हणून नाही करायचं की आपल्याला ते रोज टाकलेच पाहिजे नाही असं तसं नाहीये पण तेच आहे आवड आहे म्हणून आपलं तेवढं रविवार आज म्हणलं की चला म्हणजे आपलं तेवढंच असं होतंय चला लय खायला ना दोन्ही घरची बरोबर बरग्यांची आहे का हो दोन्ही घरची आहेत शेवटच्या गाठात आहेत गट खाली चाललं ना आता खालून आला की एक गट कुठला दुसऱ्याच आहे काय मला सरदार बसला वाटतं सरदारची गाडी बस कुठली सरदारची गाडी बस दुसऱ्या शेमीच्या गाड्या चालल्या खाली गट झाले सगळे सहा वाजले भया झाले पहिली गाडी घेऊन आले भैया नमस्कार पहिलीच गाडी चालली तुमची शेमीची दुसऱ्याची आहे ना बकासूर आहे पायऱ्याला पायऱ्याला बकासूर मोठी गाडी आहे बऱ्याच दिवसांनी भैया दिसलेत माहित मामा बकासूर पहिली गाडी चालली खाली शेमीची आहे ना एक नंबर करणार बकासूर तुम्ही आर्मीत हे पण आर्मीत गावाला सपोर्ट सिस्टम आहे आपली सपोर्ट सिस्टम कुठे आहे आर्मीला कुठली पोस्ट आर्मीला जीडी मध्ये तिकडे बघता आपलं व्हिडिओ तिकडे तुमचा व्हिडिओ म्हणजे काय एकदम फेमस नेहमीत आहे केरळला असतो बघता तुमचं जबरदस्त पहिल्या शेमीतले का दुसऱ्यातला पहिला शेमी रवी बाके मेन माणूस येता इथं लोक काय विचार आम्हाला गप असा एवढ्याची काय विचार
जेवणावर कुठल्या गटात आहे? कुठल्या शेमत आहे? निघले नाही? खुश आहे तब ना रवी फाळके? रवी खुश आहे, है ना? तिथं तर मला म्हणले तुम्ही साहेब प्रसन्न त्यांनी अचानक केस तोडून दिला. असं करता बघा तुम्ही, तुम्ही विचारल्यावर तुम्ही आम्ही नाही कोणाची काय हँडलिंग का ते काढलं फक्त बघायला आले. मी बोलतो आनंद बिशेट ड्रायव्हर चांगला आहे ती सगळ्याला उत्कृष्ट गाडी आणतात. सदा मास्टर असो, गौतम भाई असो, आनंदराव मोहिते असो, कोणी असो, विशाल ड्रायव्हर असू द्या, हे ड्रायव्हर असू द्या, आपले बबलू ड्रायव्हर असू द्या, सगळे उत्कृष्ट आहेत, गाड्या चांगल्या आहेत. शेमी पहिला सुटला, बाकासूरची गाडी आहे शेमीत, बाकासूर आणि सरजेची गाडी आहे. सरजा काय पोहतोय सरदार आहे ना? कितवे शेमीत आहे? विजय मधने कोणत्या गाडीचं नियोजन आहे तुमच्याकडे? भागडशेट आहेत. ए मामू इधर देखो, सचिन मामांचा भागर आणि त्यांचीच मामाची खरेदी आहे. नवीन खरेदी मामाची? ही नवीन खरेदी त्यांची. सांगडे. काय नाव आहे? शंकर. शंकर सांगडे. सचिन गोडाम त्यांची दोघात आहे. माझी विक्री. तुम्ही विक्री तुमची? चिवाडा आज गाडी आणल्या का? नाही. एक नाही आणली. बावरेची पण ना? बावरेची ह्यानं आणली. चंचळीचा प्रशन. प्रशन आणली. तुम्ही नाही आणली? नाही. आज निवांत आहे. निवांत. विजय मध्ये आज दुसऱ्याचा फायनल होणार? हा दुसऱ्याचा फायनल. फक्त आजचा नाही होणार? आजचा ना. आजचा उद्या गट सेमी पण फायनल उद्या. मग सेमी पण आणि फायनल पण उद्या. आजचा उद्या दुसऱ्याचा काय असेल ते आज? आज आज निर्णय. दुसऱ्याचा एक नंबर कोण करेल? दुसऱ्याचा बलमान बावऱ्या. बलमान बावऱ्या. बाकासूर पण आहे? बाकासूर असला तरी बलमान बावऱ्या काय मारणार गाडी? मारणार. एक नंबर कोण करेल? बलमा. बलमा करेल. हो. आणि दोन नंबर? बाकासूर. बाकासूर. हो. नमस्कार. नमस्कार. एक नंबर कोण करेल? एक नंबर बाकासूर किंवा बलमा. एक नाव सांगाय. एक नाव. आता काय सांगते? नाव कुठला बैल बोलत असेल? एक नाव सांगाय. बलमा करणार. बलमाच करणार आहे. बलमाच्या गाडीला स्पीड लागले. स्पीड लागले गाडीला. चंदू ड्रायव्हर आहेत. गौतम भाईंचा सर्जा डाव्या खांद्याला, उजव्या खांद्याला बाकासूर झोपणार आहे ते. आणि ही बाजूची गाडी आहे सचिन मामा पिंपोडे यांची, बागडची. घरची गाडी का बाबा मामा? दोन्ही घरची बैल आहे ते. कडनं पाहणार आहे बागड. बागड कडनं पाहणार. एक दोन मध्ये तर नक्की का असा की साहेब भैया तुमच्या गाडी? आणि भैया तुमचं वासरू आहे ना येणार का? टॉपचं वासरू आहे. 100% हाय. परमेश्वराचा आशीर्वाद आहे लपत्यात वस्तू आहे ना. चांगला आहे सर्जा नावकर एवढं 100% नक्की करणार. मग आपला अभ्यास आहे ना तरी ते सांगतोय की भैयांचा सर्जा येणार आहे काळा टॉपचा बैल आहे. थँक्यू. थँक्यू. भेटू गुलाल झालं. नक्की नक्की. आबा एक नंबर करणार आहे तुमची गाडी. धन्यवाद. तुमच्या गाडीला स्पीड लागलं आणि आपल्या अभ्यासानुसार आहे ना तुमची गाडी एक नंबर करते. दुपारी गुलाल झाल्यावर पुन्हा येतो.
भयांचा चिरंजीव आहे गुलाल झाला गाडीचा केला काय पाहिजे चल काय तांबडे चोटते किती बैल आहेत घरी आता घरी बैल किती आहेत दोन बैल आहेत आणि चार बैल आहेत टोटल दोन बैल वर आहेत आणि दोन खाली कोणती कोणती वजीर आणि सरच्यावर आहेत आणि डमरू आणि सुंदर खाली आपण आता हा चार गाड्यांचा फायनल झाला गाड्या काय लॉबिटच होत्या का सर्व गाड्या लॉबिटच झाल्या सर्व गाड्या लॉबिटच मग निकाल कसा दिला मग पंचांनी निकाल त्यांनी सकाळपासून सांगितलं होतं की लॉबिटच झाले तर उत्तेजनार्थ फक्त 10,000 रुपये बक्षीस दिलं जाईल त्यांनी परत 25,000 रुपये जाहीर केले आणि हा पंच कमिटीचा निर्णय होता आणि डालींसाठी चित्त्या उचलल्या गेल्या म्हणजे आता कोणालाही टू व्हीलर नाही नाही कारण सर्व गाड्या पास झाल्या मग चारही गाड्यांना 25,000 उत्तेजनार्थ दिलं उत्तेजनार्थ कारण चारही लॉबिटच असल्यामुळे आणि सर्व गाडी मालकांनी मान्य केलं ते हो मान्य कारण कुणाला संध्याकाळी थांबायचं नव्हतं म्हणजे भायांचे फॅन आहेत आणि त्यांची बऱ्याच फॅनची इच्छा होती की एक नंबरची ढाल भायांच्या हातात दिसावी लवकर ती दिसली सरजेने घेऊन दिली काय आनंद सांग आनंद तर 100% असणारच ना मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की सेवागिरी महाराजांचा सोमेश्वर महाराजांचा आशीर्वाद असेल तर 100% एक नंबर होईल आता अंधार झाल्यामुळं थोडं कसं खाली अजिबातच दिसत नव्हतं म्हणजे झेंड्याचा वगैरे काही घोटाळा झालेला नाही पण काही दिसत नसल्यामुळं थोडं सगळ्याच गाड्या फॉल झाल्या पण स्पीड गाड्यांना पुढं तुम्हाला पाहायला मिळालं असेल हे जर गाडी उजेडाचं जर फायनल झालं असतं तर गाडी 100% एक नंबर करत होती होईल पुढं दुरुस्ती पण हा जर फायनल उद्या घ्या म्हणला असता तर काय झालं नाही कसं आहे माहितीये का आता बैल आता तो पुण्यातून आलेला आहे बक्कासूर हा बैल पुण्यातून आलेला आहे मोहित शेठी पुण्यातून आले होते शेवाळे आबा पुण्यातून आले होते आणि कसं आहे आता मग आपलाही खूण म्हणजे निंबूतवरनं आला आहे आणि ती कसं ठराविक बैल ठराविक ठिकाणी खात नाही म्हणजे ते आपापल्या दावणीवर गेल्यावरच व्यवस्थित खाणं किंवा पाणी पिण्याचं असेल किंवा खाण्याचं असेल ते व्यवस्थित होतं म्हणजे आम्हाला परत महागारी पुण्याला जावं लागलं असतं ह्यांना आम्हाला निंबूतला जावं लागलं असं उद्या परत यावं लागलं त्यापेक्षा म्हणलं घेऊन टाका थोडं वरती त्यांनी लाईटची व्यवस्था केली होती थोडी खाली व्यवस्था नसल्यामुळे घोटाळा झाला मग बक्षिसाचं वाटप कसं काय झालं काय नाही आता ते काय त्यांनी पंचांनी सगळ्यांना समान जे अमाऊंट जी होती ती सगळ्यांना समान दिली त्यांनी आणि ह्याच्यासाठी ढालींसाठी चिठ्ठ्या टाकल्या त्यांनी आणि चिठ्ठीमध्ये ती ढाल आपल्याला एक नंबरची ढाल आपल्याला आली आणि दोन नंबर शेवाळ्याबांना गेली आणि मग ही चिठ्ठी कोणी उचलली ते त्यांनी प्रत्येकाला एक नंबर सीमित कोण बसलं तर आपली गाडी बसली मग तुम्ही चिठ्ठी उचला म्हणले पहिली मी चिठ्ठी उचलली ती एक नंबरची ढाल आली म्हणजे तुम्ही उचलली आम्हालाच उचल म्हणजे बैलगाडीवाल्यांनाच आम्हाला उचलायला लावले आणि भैया हे चिरंजीव तुमचे आणि ह्यांना पण नाद आहे नाद सगळ्यालाच आहे आता सगळ्यालाच मैदानात दिसणार इथून पुढे नाही शाळा पहिली शाळा महत्वाची शाळा बघून करतील करतील नाद